नमस्कार, कसं आहेत? बरेच असाल. व्हिडिओचं थंबनेल बघून तर तुम्हाला कळत असेल आजचा व्हिडिओ कसला आहे काय आहे. हो मित्रांनो, आज हे व्हिडिओ आहे मोबाईल अनबॉक्सिंगचा व्हिडिओ. कारण की माझा मोबाईल आता खूप जुना झालेला होता, तर खास यूट्यूबसाठी हा व्हिडिओ घेतलेला मोबाईल घेतलेला आहे. कॅश नाही घेतला, EMI आपलं गरीबी हटाव माहितीच आहे सगळ्याला. EMI पे सगळं चालतं आहे आता, तर मी पण EMIवरूनच घेतलेला आहे. तर हा मला खूप आवडला आहे ते मोबाईल, आणि ट्रेंडिंग पण सध्या खूप जणांचा ह्याच्यामध्ये. तर आता ती खूप आवडलं असल्या कारणानं तर मी डायरेक्टली घेऊन टाकलं. कारण हे पण मोबाईल खूप हँग होऊ लागलं होतं, आणि जास्त एडिटिंग वगैरे करायला पण खूप हे अवघड होत होतं मला. त्यामुळं आता मला ऑप्शन नव्हता, आणि कारण तेच आहे की मला जास्त दिवस झाले आता व्हिडिओ बनवून. तेच मेन कारण आहे की मला व्हिडिओ बनवता येणार नव्हता त्याच्याच कारणानं. आणि आज आपण मोबाईल आलेला आहे पार्सल ॲमेझॉनवरून मागवलेला आहे. तर आज सकाळी पार्सल आलेलं आहे, तर तिथून सगळं मी घेतलेलं आहे, कलेक्ट केलेलं आहे. आता ते अनबॉक्सिंग पण तुमच्यासमोर करतो. अनबॉक्सिंग तर थोडंफार केलेलं आहे, कारण की ॲमेझॉनवरून घेत असेल तर तिथून आपल्याला सिक्युरिटीचा आपलं प्रोडक्ट आपला आहे का हे चेक करण्यासाठी आपल्याला ते बघावं लागतं. तर फक्त मी बघितलं, ओके होतं आणि ठेवून टाकलं. म्हणून आता व्हिडिओ बनवायचा आहे पूर्ण, तुम्हाला अनबॉक्सिंगचा व्हिडिओ दाखवणार आहे. नक्की अनबॉक्सिंगचा हा व्हिडिओ पूर्णपणे बघा, कारण दोन प्रोडक्ट आहेत आता आपल्याकडे. अजून एक प्रोडक्ट येणार आहे जे की डिजिटेकचं वायरलेस माईक आहे, ते येणार आहे. अजून आलेलं नाही, आता मोबाईल आलेला आहे, त्याचा पण अनबॉक्सिंगचं होणार आहे, आणि हे पण अनबॉक्सिंग होणार आहे. तर लवकर लवकर अनबॉक्सिंग करून घेऊयात. चला तर मग, हे जे अमेझॉनकडून आलेलं हे पूर्ण सील असलेलं आहे पॅकेज, तर ते ॲक्सेप्ट करताना मी ते सील थोडीशी ओपन करून प्रोडक्ट आहे का नाही ते चेक केलेलं आहे मित्रांनो. चला तर आपण ओपन करूयात. हे आला बॉक्स. असं वाटतं की खूप मोठं पॅकेज आहे, नाही मित्रांनो, थोडंसं फक्त आज छोटंसं बॉक्स आहे. हे बघू शकता, याला काढू बाहेर. हे आपला रिअलमी 12 Pro Plus. त्याला ठू बाजूला, चला त्याला आता ओपन करूयात. ओपन तर केलेलंच आहे, तरी तुमच्यासमोर थोडंसं ओपन करून लाय. हाय, तसंच लावून ठेवलेलो होतो मी, कारण व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला. हे करतो ओपन, हे झाला ओपन. आणि वरती आपल्याला भेटणार स्टार्टिंगला यात असणार आहे काही डॉक्युमेंटेशन, आणि बॅक कवर आहे मोबाईलचा, बघू शकता. ठीक आहे, ठेवा बाजूला. हे थोडे डॉक्युमेंटेशन आहे ती, आणि सिम इंजेक्शन आहे त्यात, हे बघू शकता. सिम टूल काढण्यासाठी काही आहे ते, काय आपलं कामाचं नाही आहे. ते बाजूला ठेवूयात. आणि या बॉक्समध्ये हे मोबाईल बाजूला ठेवूया. अजून काय आहे ते बघूया. हे ओपन करा. 67 हे ॲडॅप्टर आहे चार्जर, आणि USB-C Type चार्जर केबल आपण बाजूला ठेवूया. चला, बाकी काय नाही बॉक्सात. आणि आता ओपन करूयात आपला मोबाईल. हे मोबाईल बघू शकता केवढं प्रीमियम लुक आहे मित्रांनो. डिझाईन बघा मित्रांनो, केवढं मस्त वाटतं. मला ह्या डिझाईनमुळेच मला खूप आवडलेला होता हा मोबाईल. मोबाईल आवडला, ह्याचे कॅमेरा वगैरे एकदम फॅन्टॅस्टिक आहेत. ह्याचे थोडं तुम्हाला स्क्रीन त्याचे कॅमेऱ्याचे फोटो पण काढून मी तुम्हाला लास्टला व्हिडिओचा एंडला ठेवणार आहे. आणि थोडंसं व्हिडिओ क्वालिटी पण तुम्ही बघू शकता. आणि राऊंड बघा मित्रांनो, एवढं प्रीमियम क्वालिटीचं मोबाईल हातात घेतल्यावर फील एवढं भारी वाटतं ना. आणि ते मागच्या साईडला पूर्ण लेदर आहे, आणि फ्रंट कॅमेरा पण मस्त आहे मित्रांनो. ते मला तर खूप आवडलेलं आहे, म्हणून मी लगेच परचेस केलं होतो. आणि मला हे इतकं डिस्काउंटमध्ये भेटलं होतं मित्रांनो. स्क्रीनचं बघा मित्रांनो, केवढं फास्ट वर्क आहे, प्रोसेस एवढं मस्त आहे. तरी बजेटमध्ये यूट्यूबचे तरी व्हिडिओ बनला निघणार आहे त्याच्यातून आता आपल्याला. आणि आपल्याला तो कुठली येणार आता
डिजिटेक तर वायरलेस मॅक आहे ना, ह्याच मोबाईलनं व्हिडिओ रेकॉर्ड करणार, त्याची व्हिडिओ क्वालिटी तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो, लवकर लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. बस एवढंच होतं, माझा आवडता मोबाईल होता, तुम्हाला व्हिडिओच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो. सगळं व्यवस्थितपणे मी चेक करून घेतलेला, काही प्रॉब्लेम नाही ॲमेझॉनकडून, काही फ्रॉड वगैरे नाही काय होत, एक नंबर आहे, सिक्युअर आहे, ॲमेझॉन घेऊ शकता तुम्ही, तिथून काही परचेस करू शकता.